दादा स्टेशन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपल्याकडे आहेत ब्लू नेक्टरचे लिप बाम्स आणि टिंट। तर हे टिंट काय काम करतं ते आता आपण पाहणार आहोत, कारण लिप बाम बद्दल तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे लिप बाम काय काम करतं। पण हे आहे लिप बाम सोबतच एक टिंट म्हणजे ब्लश आणि आय शॅडो दोन्हीचंही तुमचे काम हे करणार आहे। तर तुम्ही हे तुमच्या चीकवर लावू शकता ॲज अ ब्लश म्हणून आणि आय शॅडो म्हणून तुम्ही तुमच्या डोळ्यांनाही अप्लाय करू शकता। आणि तीन व्हेरियंटमध्ये त्याच्यात कोणते कोणते शेड आहेत, कोणते कोणते व्हेरियंट आहेत हे आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्हाला सांगायचं म्हणजे हे आहे इंडियन ब्रँड आणि आयुर्वेदिक ब्रँड आहे, ज्यामध्ये आहे मुलेठी, मंजिष्ठा आणि अनंतमूल, त्यानंतर शिया बटर, कोको बटर, त्यानंतर कोकोनट ऑइल आहे, आल्मंड ऑइल आहे आणि अजून बरेच ऑइल आहेत ह्यामध्ये। मला वाचून तुम्हाला सांगावं लागेल, कारण पण त्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स त्यांनी वापरलेले आहेत हे सर्व आयुर्वेदिक आहे, त्यामध्ये केमिकल वगैरे असं काहीही मला इन्ग्रेडियंट्समध्ये काहीही दिसलं नाही। आणि याचा बेस जो आहे तो हनीबीचं आपलं जे वॅक्स असतं, हनीबी वॅक्सपासून याचा बेस बनलेला आहे। तर ह्याचे शेड वगैरे कसे आहेत चला आपण ते पाहूया। तर हे आहेत आपले ब्लू नेक्टरचे लिप टिंट, जे की इथे तीन व्हेरियंटमध्ये येतात। आणि ह्यामध्ये फर्स्ट आहे जांभूळ, ज्यामध्ये आहे घी आणि हनी, आणि ह्याची प्राईस आहे 499 रुपये। आणि हे 3 वर्ष शेल्फ लाईफसोबत येतं, म्हणजे पॅकेजिंगनंतर हे 3 वर्ष चालतं। त्यानंतर आहे सेकंड रोज, ज्यामध्ये आहे घी आणि आल्मंड ऑइल, आणि ह्याची प्राईस 499 रुपये आहे आणि जी शेल्फ लाईफ 3 वर्ष आहे। त्यानंतर आहे लास्ट आपले बीटरूट, ज्यामध्ये आहे तूप आणि शिया बटर, आणि प्राईस ह्याची सेम आहे। तर तुम्ही पाहू शकता 3 व्हेरियंटमध्ये वेगवेगळ्या शेडमध्ये हे इथे येतं। प्रत्येक बॉक्समध्ये तुम्हाला अशा प्रकारचं एक ब्रश मिळते, जे की एका बाजूने तुम्ही ओठावर अप्लाय करू शकता आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही डोळ्यांवर अप्लाय करू शकता। आणि आपले हे आहे ब्लॅकबेरी टिंट, जे की आहे 10 ग्रॅमचे, आणि ह्याच्या बॅक साईडला इन्ग्रेडियंट्सची लिस्ट ही आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता आपण ह्याचे शेड चेक करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता शेड ह्याचा थोडासा डार्क आहे, आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे थोडंसं ऑइल ह्यावर तुम्हाला दिसत असेल। तर डार्क शेडमध्ये थोडंसं येतं, ज्यांना डार्क शेड आवडतो त्यांच्यासाठी हे परफेक्ट आहे। आणि मॉइश्चर वगैरे तुम्ही ह्याचं पाहू शकता, हायड्रेट आहे, ऑइल बेस्ड टाईप वाटतं, म्हणजे जेव्हा तुम्ही अप्लाय करता ओठांवर तर एक ग्लॉसी फिनिश येतं आणि खूप वेळ तुम्हाला ओठ तुमचे हे हायड्रेट ठेवण्यास मदत करतं। त्यानंतर आहे नेक्स्ट आपले हे रोज फ्लेवरवाले आहे, आणि ह्याची प्राईस आणि इन्ग्रेडियंट्स तुम्ही पाहू शकता इथे। ह्याचा शेड तुम्हाला थोडासा लाईट वाटेल, आणि हा माझा फेवरेट आहे, मला थोडेसे लाईट शेड आवडतात, त्यामुळे हे माझ्यासाठी परफेक्ट आहे। हे आपले लास्ट टिंट आहे, जे बीटरूट फ्लेवरमध्ये आहे, तूप आणि शिया बटरच्या कॉम्बिनेशनमध्ये येतं, आणि जवळपास प्राईस सगळ्यांची सेमच आहे। आणि ह्याचा शेड थोडासा मीडियममध्ये येतो, जर कोणाला खूप डार्क नकोय किंवा खूप लाईट नकोय तर त्यांच्यासाठी हे परफेक्ट आहे। तर तुम्ही पाहू शकता शेड हे खूप छान आणि एकदम सगळ्यांना सूट होण्यासारखे आहेत, आपल्या इंडियन टोनला सूट होण्यासारखे आहेत। आणि तुम्ही तुमच्या मूडनुसार तुमचा शेड तुम्ही इथे चूज करू शकता। तर चेहऱ्यावर डायरेक्ट अप्लाय करून पाहू आपण ह्याचे शेड कसे आहेत ते। तर कसे वाटले तुम्हाला आजचे आपले लिप बम्स? आता हे तुम्हाला मी माझ्या ओठांवर वगैरे अप्लाय करून दाखवते, त्याआधी जो शेड आहे तो मी कॉटन पॅडनी क्लीन करणार आहे। तर क्लीन केलेला आहे, आता आपण सगळ्यात आधी लाईट शेड पासून स्टार्ट करूया, म्हणजे तो टिंट एकदम डार्क टिंट आपला ओठांवर राहणार नाही। तर सगळ्यात लाईट आहे याच्यामध्ये रोजवाला, तर तो आता आपण ट्राय करूया। तर हे तर आता आपण लावणार आहोत रोजवाले, रोज लिप बाम लावणार आहोत, आणि ॲज अ टिंट पण मी तुम्हाला थोडंसं अप्लाय करून दाखवते। मी जास्त यूज नाही करत, कारण मला असं हेवी मेकअप मला आवडत नाही। तर मी तरी तुम्हाला व्हिडिओमध्ये लावून दाखवते की कसं अप्लाय करायचं ते। आणि हे तर ह्यामध्ये आहे आल्मंड ऑइल आणि त्यासोबत आहे घी म्हणजे आपलं तूप। तर ह्या सर्व लिप बाममध्ये त्यांनी तूप यूज केलेलं आहे, जे की मी तुम्हाला सांगायचं विसरले होते। तर लवकरात लवकर आपण व्हिडिओ मोठा न करता लवकरात लवकर आता लावून घेऊया।
तर शेड तुम्ही पाहू शकता असा आहे, पिंकिश, थोडा लाईट पिंक आहे, कदाचित व्हिडिओमध्ये थोडा डार्क वाटतोय पण एकदम लाईट शेड आहे, तुम्ही माझ्या बोटावर पाहू शकता। ते आता हे आपल्या गालावर कसं अप्लाय करायचे, तुम्ही ब्लशनेही अप्लाय करू शकता। पिंक पिंक वाटतंय, तर मला तुम्ही सांगा मेसेजमध्ये की हा खूप ओवर वाटतंय का छान वाटतंय माझ्यावर। जर तुम्ही म्हणलात की छान वाटतंय तर मी नेक्स्ट टाईम ट्राय करेल ब्लश लावण्यासाठी, पण मला असं वाटतंय की मला हे सूट होत नाही। मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते त्यामुळं तुम्हाला आयडिया येईल। तर कसं वाटतंय तुम्हीच सांगा मला। आणि हे एक छोटीशी डब्बी आपले तीन काम करते, आय शॅडो, ब्लश आणि लिपस्टिकचंही काम करतं। ॲज अ लिप बाम म्हणूनही यूज करू शकता तुम्ही, लिप बामच्यावर ॲज अ ग्लॉस म्हणूनही यूज करू शकता। तर तुम्ही सांगा हा प्रोडक्ट तुम्हाला कसा वाटलेला आहे, आणि हे प्रोडक्ट जर तुम्हाला परचेस करायचे आहेत तर तुम्ही हा कूपन कोड लावायला विसरू नका। तर मला तर हा खूप मस्त वाटतंय, आणि सगळ्यात मेन म्हणजे हे ह्यामध्ये ऑइल बेस असल्यामुळे तुमच्या स्किन ही क्रॅक होत नाही, जसं की दुसरे जेव्हा तुम्ही ब्लश वगैरे यूज करता तेव्हा ते क्रॅकही वाटतं कारण ते पावडर फॉर्ममध्ये असतं, आणि हे ऑइल फॉर्ममध्ये आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता एक नॅचरल ऑइल ह्यामध्ये आहे आणि एक नॅचरल लुक तुम्हाला हे देतं। आणि लिपला हे तुमच्या लिपला हे बऱ्याच वेळ हायड्रेट ठेवतं, जर तुमच्या लिपला वगैरे टॅन वगैरे झाली असेल तर ह्यातमध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुमचे टॅन वगैरे रिमूव्ह करण्यासाठी हेल्प करतं। तर आता आपण हा क्लीन करून घेऊया शेड आणि दुसरा ट्राय करून पाहूया। तर आपण रोज आणि बीटरूट मिक्स करणार आहोत कारण हे थोडेसे पिंक शेडमध्ये येतात, आणि जो रोज आहे तो खूपच लाईट आहे त्यामुळे आपण थोडंसं मिक्स करणार आहोत, रोजला थोडंसं डार्क करणार आहोत। आणि त्यानंतर थोडंसं बीटरूट, तर तुम्ही पाहू शकता थोडासा डार्क पिंक हा शेड झालेला आहे। आणि ह्याचं आणि हा स्मज प्रूफ आहे, बराच वेळ तुमच्या ओठांवर हा टिंट राहतो। तर आजचे प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटले मला सांगायला विसरू नका। माझे तर हे सध्याचे फेवरेट लिप बाम्स आहेत, आणि जर तुम्हालाही हे परचेस करायचे असेल तर हा कूपन कोड लावायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल। आणि त्यांच्या वेबसाईटवरनं हे परचेस करा त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल। याच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथून तुम्ही परचेस करू शकता। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन टॉपिकसोबत। तोपर्यंत बाय बाय।